नमस्कार, शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। चला तर सुरू करूया आता आज पुढील 5 दिवसाचा हवामानाचा अंदाज। हा हवामानाचा अंदाज साधारणपणे 21 तारखेच्या रात्री 12 वाजल्यापासून 26 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत आहे। समोरील सॅटेलाइट इमेजकडे आपण निरीक्षण केलं तर लक्षात येत आहे की साधारणपणे चीनच्या समुद्रातून आलेल्या नौल चक्रीवादळामुळे जे एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालं ते सध्या भारताच्या भूभागावर सक्रिय आहे आणि त्याच वेळेस अरबी समुद्रामध्ये देखील एक कमी दाबाचं क्षेत्र हे सक्रिय आहे मुंबईच्या आजूबाजूला। आणि या दोन्ही कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील पर्जन्यावर त्याचा परिणाम झाला। कारण पुढील 5 दिवसामध्ये हवेच्या स्थितीमध्ये काय बदल होईल याचा आपण अंदाज घेऊयात। 22 तारखेला या कमी दाबावाचा प्रभाव भारतावर कायम असणार आहे। 23 तारखेला दिल्लीपर्यंत या कमी दाबाचा क्षेत्र असेल। 24 तारखेलाही नेपाळच्या जवळ हिमालयाच्या दिशेने हे कमी दाबाचं क्षेत्र पुन्हा परावर्तित झालेलं असेल। साधारणपणे 25 तारखेला ते परत फिरून नेपाळच्या जवळ आपल्याला स्थिर झालेलं दिसतं आहे। म्हणजे राजस्थानजवळ जे काही अँटीसायक्लॉन आहे त्याचा परिणाम होऊन कमी दाबाचं क्षेत्र परत फिरलेलं आहे। आपण 26 रात्री याचा अनुभव घेतला तर 26 रात्री हे कमी दाबाचं क्षेत्र जवळपास संपलेलं आहे। समोरील सॅटेलाइट इमेजमध्ये आपण पुढील 5 दिवसाचा हवामानाचा अंदाज पाहणार आहोत। पालघर, ठाणे, नवी मुंबई या परिसरामध्ये या पुढील 5 दिवसामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे। त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यामध्ये देखील अतिवृष्टीची शक्यता आहे। रत्नागिरीमध्ये देखील पावसाचा जोर असणार आहे आणि सिंधुदुर्गमध्ये देखील पावसाचा अधिक जोर असणार आहे। हे 5 दिवस कोकणपट्टीमधील सर्व जिल्ह्यांमध्ये अधिक पावसाचे गणले जातील। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेष कोल्हापूरच्या पश्चिमी जिल्ह्यांमध्ये अधिक पाऊस असेल, परंतु पूर्वेकडील तालुक्यांमध्ये कोल्हापूरचा विशेष पाऊस नाही। 50 ते 40 मिलीमीटर पाऊस म्हणजे साधारण पाऊस असेल। सांगली जिल्ह्यामध्येही 30 ते 50 दरम्यान मिलीमीटर पाऊस होणार असल्यामुळे सांगली जिल्ह्यामध्येही पावसाचं प्रमाण या कालावधीमध्ये कमी होणार आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये उत्तरेकडील साईडला उत्तरेकडील बाजूला काही पावसाचं प्रमाण अधिक असेल तर पश्चिमेच्या साईडला पावसाचं प्रमाण हे कमी झालेलं असेल। सांगोला, पंढरपूर या ठिकाणी पावसाचं मध्यम पावसाची शक्यता आहे, मात्र अकलूज, इंदापूर, बार्शी या ठिकाणी मात्र पावसाचं प्रमाण, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस या 5 दिवसामध्ये होणार आहे। इंदापूर, फलटण, बारामती, लोणंद हे जे सर्व पुणे जिल्ह्यातील तालुके आहेत म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये साधारणपणे या 5 दिवसामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे। त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये देखील या 5 दिवसामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे। अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिमेचे जे तालुके आहेत त्या ठिकाणी पावसाचा जोर असेल, परंतु पाथर्डी, शेवगाव, नेवासा, जामखेड, कर्जत या भागात पावसाचं प्रमाण कमी असेल। मात्र राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, अकोला, पारनेर या दिशेने मात्र पावसाचं प्रमाण
मध्यम स्वरूपाचं असणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्येही या 5 दिवसांमध्ये साधारणपणे 100 मिलीमीटरपर्यंत सरासरी पाऊस पडणार असल्यामुळे हा मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल. धुळे जिल्ह्याच्या पूर्वेला पावसाचं प्रमाण अधिक असेल, मात्र धुळेच्या पश्चिमेला पाऊस कमी असेल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण या 5 दिवसात कमी असणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये या 5 दिवसामध्ये पावसाचं प्रमाण 100 मिलीमीटर सरासरी म्हणजे मध्यम ते जोरदार पाऊस असणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वैजापूर गंगापूर या भागात पावसाचं प्रमाण अधिक असेल. कन्नडमध्येही पावसाचं प्रमाण अधिक असेल, मात्र सिल्लोड पैठण या भागात पावसाचं प्रमाण कमी असेल. जालना जिल्ह्यातही मध्यम स्वरूपाचा पाऊस या 5 दिवसात होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातही मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. परभणी आणि नांदेडमध्ये पावसाचं प्रमाण कमी होईल. लातूरमध्येही पावसाचं प्रमाण या 5 दिवसात कमी होईल. उस्मानाबाद बारसी या भागामध्ये पावसाचं प्रमाण अधिक असेल. बीड जिल्ह्यातही पावसाचं प्रमाण साधारणपणे हलक्या स्वरूपाचा पाऊस बीड जिल्ह्यामध्ये या 5 दिवसात पडेल. येत्या 5 दिवसांमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यामध्येही पावसाचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस या 5 दिवसात पडेल. वाशिम आणि यवतमाळमध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस साधारणपणे या 5 दिवसांमध्ये असणार आहे. वर्धा जिल्ह्यातही मध्यम ते जोरदार पाऊस नागपूर भंडारा गोंदियामध्येही पावसाचं प्रमाण मध्यम स्वरूपाचं असणार आहे. मात्र गडचिरोलीमध्ये पावसाचं प्रमाण अधिक असेल. चंद्रपूरचा पश्चिमेकडील भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी असेल, मात्र उत्तरेकडील भागामध्ये पावसाचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. या कालामध्ये चिमूर हा अधिक पावसाचा भाग ठरणार आहे विदर्भामध्ये. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोताला मलकापूर जळगाव जामोड आणि करमगाव या भागामध्ये अधिक चिखलीपर्यंत पावसाचं प्रमाण या 5 दिवसात वाढणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोरा परोला एरंडोल जळगाव चोपडा या भागामध्ये अंमळनेरपर्यंत पावसाचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये या काळामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई ठाणे रायगड या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी असण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी असण्याची शक्यता आहे. साताऱ्याचाही अनेक भागामध्ये अतिवृष्टी असण्याची शक्यता आहे. आणि कोकणपट्टीतील रत्नागिरी सिंधुदुर्गमध्येही अतिवृष्टी असण्याची शक्यता आहे. म्हणजे या कालावधीमध्ये कोकणपट्टीमध्ये पावसाचं प्रमाण वाढेल, त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्येही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. उस्मानाबादचा पश्चिमेकडील भागही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे, मात्र इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी होईल. आणि साधारणपणे या 5 दिवसांमध्ये पाऊस उतरणीला लागेल, याचाच अर्थ पावसाचं प्रमाण घटण्याची शक्यता आहे. या 5 दिवसानंतर परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होऊन प्रत्यक्ष त्याची प्रक्रिया सुरू होईल. याचं कारण या 5 दिवसामध्ये राजस्थानमध्ये कुठेही पाऊस पडणार नाही, आणि याचाच अर्थ असा होतो
की परतीचा पाऊस राजस्थानमध्ये सुरू झालेला असेल. निरीक्षण केलं तर राजस्थानमध्ये या 5 दिवसांमध्ये पाऊस पडणार नाही, याचाच अर्थ 26 तारखेपर्यंत राजस्थानमधून परतीच्या पावसाला सुरुवात झालेली असेल. आणि जसा जसा हे कमी दाबाचं क्षेत्र संपेल तसा तसा हा परतीचा पाऊस उर्वरित भारतामध्ये प्रभावी होईल. काही कमी दाबाचे क्षेत्राचा प्रभाव हा या 4-5 दिवस असल्यामुळे हा अतिवृष्टीचा भाग दिसतो आहे, मात्र यानंतर पावसाचा जोर कमी होऊन परतीचा पाऊस सक्रिय झालेला असेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय बळीराजा.